ज्यामध्ये ज्या काही गोष्टी करण्यासारख्या आहेत तालुक्याला प्रत्येक आरोग्य कक्ष स्थापन करण्याबाबतचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मान्य करून लगेच आरोग्याची यंत्रणा सुरू करतो आणि व्हेंटिलेटर असेल ऑक्सिजन असेल याची संख्या आम्ही तातडीनं या ठिकाणी पुरवठा करण्याबाबत आम्ही कार्यवाही करतो अशाही पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे खासगी दवाखाने आहेत या दवाखान्यांची सुद्धा माहिती ही जिल्ह्यातल्या जनतेला मिळेल कुठे वेळ आहे आणि नॉन कोविड पेशंट जे आहे त्याला त्या पेशंटला जर खासगी दवाखान्यामध्ये जर भरती करून नाही घेतलं तर त्या दवाखान्यावरती एफआयआर दाखल केली जाईल अशाही पद्धतीमध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलं. दुसरा मुद्दा एक कडकर साहेबांनी ऑक्सिजन प्लॅनच्या बाबतीत चांगला बांधला त्याच्या बाबतीत आंदोलन समाप्त केलं का? मी आम्ही आता प्रशासनाबरोबर चर्चा केलेली आहे आणि दोन तीन दिवस मध्ये या सगळ्या प्रक्रिया घडतील अशा पूर्ण होतील अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि कॉपरेशन करण्याची विनंती आम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकारी सर यांनी केली. निश्चितपणानं अशा संकटाच्या काळामध्ये आम्ही मदत करायला तयार आहोत परंतु जनता जर मरणाच्या दाडेत जाणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही दोघंही येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये निश्चितपणानं आवाज उठवत आणि त्यात जर काही सुधारणा नाही झाली तर अधिवेशन झाल्यानंतर आता आम्ही या ठिकाणी फक्त इशारा द्यायला आलो तर पुन्हा येताना मात्र आम्ही मोठी फोर्स घेऊन या ठिकाणी येऊ आणि जोपर्यंत या जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मग आम्ही मागा बैठकीला बसणार काय काय बैठकीचं निमंत्रणच नाही बसायचा विषय नाहीये त्यामुळे बैठकीचा विषय नाहीये. बैठकीला सदाभाऊने आता फोन आला होता ते इथं आले समजल्यानंतर मला तर त्याचं फोन नाही निमंत्रण नाही तुझा होत्या तू काही विषय नाही. बैठकीला जेव्हा ते बोलवतील तेव्हा सभागृहात जयंत पाटील आम्हाला सापडतील तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलू. त्यांच्यात ती धमक दिसत नाही त्यांच्याकडे ते टॅलेंट दिसत नाही ते फक्त पेपरामध्ये सांगतात मी करेक्ट कार्यक्रम करतो. आता करा ना लोकांचं इतकं मोठं अडचण आल्या तर कार्यक्रम लावा ना या कोरोनाचा ते कोरोनाचं कार्यक्रम लावायची तुमच्या धमक आहे तर तुम्ही ते करा. त्यामध्ये मिटिंगला आम्ही यायची गरज नाही. जी मागणी आमची होती ऑक्सिजन जनरेशन प्लांट सरकारनं करावा जो कोल्हापूरला आहे आणि पुण्याला आहे तिथून आता ऑक्सिजन मिळणं फार अडचणीचं झालेलं आहे. आता मी आटपाडीमध्ये राहतो आटपाडीमधून 100 किलोमीटर सांगली आहे जतमध्ये लोकांनी कुठून ऑक्सिजन मिळवायचा आणि तिथं जर व्हेंटिलेटरवरती पेशंट असतील ऑक्सिजन बेडवरती पेशंट असेल आणि त्यांचा ऑक्सिजन संपला तर ते काय करणार. म्हणून आम्ही एक जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे विनंती केली की सांगली आणि मिरज सिव्हिलला फक्त 45 लाख रुपयाचा एका महिन्याला ऑक्सिजन लागतो तर आपला कलेक्टर ऑफिस अंडर एक ऑक्सिजन प्लांट स्थापन करता येतोय का आणि त्याच्यावरती विचार करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि 45 व्हेंटिलेटर जे आलेले आहेत ते व्हेंटिलेटर सांगली शहरापासून जे जास्त लांब आहेत जत असेल आटपाडी असेल शिराळा असेल खानापूर असेल अशा भागांना जास्त द्या अशी मागणी केली आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलेली आहे. थँक्यू.